पालिका आयुक्तांनी कार्यपद्धतीमध्ये बदल करावा, कामगार हिताचे निर्णय घ्यावेत असं मनोगत कामगार नेते अशोक जानराव यांनी व्यक्त केलं। पालिकेच्या कामगार हितांचे निर्णय घेण्यापेक्षा पालिका आयुक्त कामगारांची अडचण करण्यातच धन्यता मानत आहेत। आयुक्तांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा अशी मागणी कामगार नेते अशोक जानराव यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे। पालिका आयुक्तांनी शासनाच्या निर्देशानुसार कामकाज करणं अपेक्षित आहे, परंतु मागील एक वर्षापासून पालिका आयुक्त हे कामगार हिताला प्राधान्य देण्यापेक्षा कामगारांना अडचणी निर्माण करण्यात अधिक धन्यता मानत आहेत। मागील काही दिवसांपूर्वी पालिका कर्मचाऱ्यांना अंतर्गत टंक लेखनाची सक्ती केली होती, तशीच ती पुन्हा आयुक्तांनी कामगारावर लादली आहे। निवृत्तीच्या वयामध्ये असे निर्बंध घालून कामगारांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम पालिका आयुक्त करतायत। पालिका आयुक्तांनी आपल्या कार्यपद्धतीत जर बदल केला नाही तर दिनांक 26 जून रोजी मोठं आंदोलन छेडावं लागेल असा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी निवेदनाद्वारे महापौरांना दिला आहे। पालिकेमधील कामगार कर्मचाऱ्यांना गेल्या 8 दिवसांपूर्वीच 7वा वेतन देण्याच्या संबंधानं राज्य शासनाकडं पाठवून देण्याचं आयुक्तांनी जाहीर केलं होतं, ते अजून झालेलं नाही। दुसरं, आमच्याकडे आकृतीबंध अजून तयार केलेला नाही, त्यामुळे रोजंदारी कामगार कायम होण्यापासून वंचित राहायला लागले। तिसरं, आता नव्यानंच पुन्हा रोज एक परिपत्रक काढतात आयुक्त, आणि ते रोज एक परिपत्रक काढण्यामध्ये आता पुन्हा अजून एकदा या आमच्या कामगार कर्मचाऱ्यांना पुन्हा संगणक आणि टंक लेखनाची परीक्षा द्यायला त्यांनी सांगितलं। यावर मात्र आमचा सगळा कामगार कर्मचारी बहिष्कार घालणार आहे, परीक्षावरच बहिष्कार आम्ही टाकणार आहोत। तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे काय, दरच महिन्यामध्ये यानं त्या कारणाने आमच्या कामगारांचा पगार अडवला जातो। मागच्या महिन्यामध्ये 25 तारखेला आम्ही ज्यावेळेला गोंधळ घातला त्याच वेळेला मग पगार 28-29 तारखेला झाला। आता यावेळेला काय करायला की प्रत्येक कामगार कर्मचाऱ्यांचं जे मिळकत कर आहे तो मिळकत कर भरल्याशिवाय त्याला पगार द्यायचा नाही। आणि हे कुठल्या याच्यामध्ये आहे, कुठल्या अधिनियमात आहे, असं कुठंही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महापालिकेत असं नाही। हां, टॅक्स भरला पाहिजे या मताचे आम्ही आहोत। जसं नागरिकांच्याकडून तुम्ही टॅक्स वसूल करता तसंच आमच्या कर्मचाऱ्याकडून टॅक्स वसूल करावा। आपले हे बांधीव कर्मचारी आहेत म्हणून त्यांच्यावरती तुम्ही असं हुकुमशाही पद्धतीनं दंडीलशाहीनं कुठली कामं करू नका। उद्या 26 तारखेला तासा तासाला रिपोर्ट द्या, वर्कशीट असतं, वर्कशीट वर्षात महिन्यातून असतं, ह्याला रोज तासा तासाला द्या म्हणून सांगतात। तर या संबंधानं आम्ही फार चिडलेलो आहोत। आता भविष्यात आम्हाला पहिल्यांदा 26 तारखेचा हा बहिष्कार आणि त्यानंतर मग आम्ही संपच करणार आहोत अशा पद्धतीची आता महापौरांना आम्ही सांगितले।